मराठी नमस्ते। आज आहे कोजागिरी पौर्णिमा। तर आज कोजागिरी पौर्णिमा निमित्त ना आम्ही ना आमच्या घरामध्ये आज कोजागिरी साजरी करणार आहेत। तर आज ना मी बनवणार आहे मसाले दूध। तर चला तर मग मी बनवते। तर आता मसाले दूध बनवणार आहे, तर त्यासाठी ना इथे मी काजू बदामाचे तुकडे करून घेतले। तर हे ना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काजू बदामाचे तुकडे घालून घेते मी आणि ना जाडसर असं वाटून घेणार आहे मी। तर मी काजू बदाम ना मिक्सरला जाडसर असं वाटून घेतले। तर झाले आता वाटून। तर आता मी गॅस पेटवून घेते, कढई ठेवून घेते मी गॅसवर। कढई आता गरम झाले, थोडस मी पाणी घालून घेते कढईत, कारण की दूध ना कुठल्यावर चिपकणार नाही म्हणून। तर आता इथं ना मी 1 लिटर दूध घेतले। तर आता मी कढईत घालून घेते दूध। तर झाले आता दूध कढईत घालून। तर आता दूध ना मी उकळून घेणार आहे। तर ना दुधाला उकळ आलाय आणि दूध ना मी 5 मिनिटं उकळवून घेतले। तर आता याच्यामध्ये ना मी घालणार आहे 1 वाटी साखर घेतली आहे मी। तर साखर ना आता मी घालून घेते कढईत। आणि इथं ना काजू बदाम मिक्सरला बारीक केलेलं ते पण घालते मी। आणि इथं वेलची पावडर आहे 1 चमच, ती पण घालते। आणि आता हे सगळं ना मी मिक्स करून घेते मी। तर आता मिक्स करून झाले आणि दूध ना मी अजून 5 मिनिटं उकळवून घेणार आहे। तर आता दूध ना मी उकळवून घेतले 5 मिनिटं। तर आता मसाला दूध झाले। तर आता मी गॅस बंद करते। मस्त असं दूध झाले आणि थोडंसं ना आटून घेतले, तर मस्त असं थोडंसं असं जाड असं दूध झाले। तर झाले आता मसाले दूध। तर आता मसाला दूध झाले। तर आता मी ग्लासात ना ओतून घेते। तर दूध आता मी ग्लासमध्ये ओतून घेतले। तर आता मी प्लेटात ठेवून घेते दूध। तर मस्त असं मसाला दूध रेडी आहे पिण्यासाठी। तर आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आज मी बनवलं मसाला दूध। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।